ही भाताची मूद त्यावर घातलेलं हे छान वरण आणि त्याच्यावर ही लिंबाची फोड अशी नुसती पिळली तरीसुद्धा खूप छान रस तयार होतो ह्याच्यावर तूप घालावं हां हा हा त्यामुळे हे जे वरण आहे हे वरण मुलांना रोज द्या मुलांना वरण खूप आवडतं काय तो मुलगा फक्त वरण भातात जेवण असतो वरण भातामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये ताकद देण्याची क्षमता आहे बुद्धी पण वाढते नमस्कार जाणीजे यज्ञकर्म या मालिकेतला तिसरा पदार्थ आपण आज दाखवतोय तो म्हणजे घट्ट वरण हे जे वरण आहे हे वरण आपल्याकडे चणाडाळीचं तयार केलं जातं तुरडाळीचं पण तयार केलं जातं आणि मूगडाळीचं पण तयार केलं जातं आपण आज तुरडाळीचं वरण करून बघूया जो भाव साधं वरण साधं वरण आता या वरणामधल्या काही खाचाखोचा आपण हे खाचाखोचाच दाखवायचा प्रकार करतो आहे हे सगळं सगळ्यांना माहिती आहे कसं करायचं ते आपण नवीन तर काहीच दाखवत नाही पण लॉजिक बिहाइंड धिस हे आपण सांगण्याचा प्रयत्न करतोय ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करतो आहे त्यामुळे पातेलं जे आपलं आहे जे वरण आपण शिजवणार ही डाळ जर अगोदर एक तासभर भिजवून ठेवलेली असेल तर ते वरण पटकन शिजतं त्यामुळे त्याच्यासाठी वेगळं इंधन खर्च करावं लागत नाही त्यामुळे ती डाळ आधी शिजवून आधी भिजवून ठेवावी निदान एक तासभर जर डाळ पाण्यात भिजत घातलेली असेल तर ती पटकन शिजते कारण त्याच्यात पाणी शोषून घेतलं जातं आणि पाणी शोषून घेतलेला पदार्थ शिजायलाही पटकन होतो आणि व्यवस्थित ती डाळ एकाच पद्धतीने शिजते नाहीतर डाळ जर जुनी वापरली असेल तर काही हरकत नाही पण जर नवीन डाळ असेल त्याच्या बाहेरचा भाग हा अर्ध कच्चा असतो आणि आतला त्याच्यापेक्षा कच्चा असतो डाळ शिजताना ती वर्ण वर्ण शिजते आणि आत कच्ची राहते आणि त्यामुळे त्याचं वरण जे पाहिजे एक संध वरण व्हायला पाहिजे किंवा जी, जी डाळ फुटली पाहिजे शिजून ती फुटत नाही ती नुसतीच गरम होते आणि आकाराने मोठी होते ह्याला शिजणं म्हणत नाहीत गुरुजी जसं आपण तांदळाचं पाहिलं जुनं आणि नवीन तांदूळ ओळखण्याचं तसं डाळीची पण काही पद्धत आहे की ज्याच्यामुळे आपल्याला जुनं आणि नवीन डाळ ओळखता येईल डाळीमध्ये खूप प्रकार आहेत म्हणजे काही डाळ आहेत ना तर त्या शिजतच नाहीत म्हणजे ती कु डाळ असं म्हटलं तरी चालेल कुडाळ म्हणजे कुडाळ गावातली डाळ नव्हे <laughs> परंतु ती शिजतच नाही नीट म्हणजे कितीही तुम्ही तिला अग्नी द्या पण ती शिजत नाही तर ती डाळ शिजण्यासाठी ती कुठच्याही कंपनीची असू देत ब्रँडची असू देत त्याच्यातसुद्धा चकचकीत डाळी असतात काही वेळा डाळीला नुसते हळदीचं पाणी लावून ती पिवळी केलेली असते काही वेळा चक्क केमिकल घालून ती डाळ पिवळी केलेली असते हे आपल्याला ओळखता आल्या पाहिजे डाळीत भेसळ असते ही सुद्धा आपल्याला ओळखता आली पाहिजे किडकी डाळ वापरायची नाही आहे तसं आणखीन एक वरण करता येतं आपल्याला ते म्हणजे उडदाच्या डाळीचं वरण किंवा आणखीन एक वरण करतात ते मसूर डाळीचं वरण आता नवीन पिढीला ह्या डाळींमधला फरकच लक्षात येत नाही त्यांना जे पिवळं दिसतंय ते धान्य म्हणजे डाळ एवढंच माहिती आहे पण जर त्यांना तुम्ही करून बघ विचारून बघा पाच प्रकार मी आता डाळींचे सांगितले तुरीची डाळ चणा डाळ उडीद डाळ उडी मूग डाळ आणि मसूर डाळ ह्या पाच ठेवा आणि पाचवीच्या पाचही प्रकार तुमच्या मुलांना ओळखता येतात का विचारा स्वयंपाकघरात मुलं येतच नाही आहेत हाच तर मोठा प्रॉब्लेम आहे स्वयंपाकघरात मुलं आली पाहिजेत त्यांनी ह्या सगळ्या प्रकार बघितले पाहिजेत शिजवताना बघितलं पाहिजे आणि तर ती माझी आई मला कायम सांगायची की तुला काकी बाकीचं काही नाही आलं तरी चालेल जेवण करता आलं पाहिजे म्हणजे उपाशी राहणार नाहीस आईला तीच काळजी असते आपला मुलगा उपाशी राहता नाही मग उपाशी राहून यासाठी काय पाहिजे जर तुझ्याकडे दहा तांदूळ असतील अन्न शिजवायला कितीचा वेळ लागतो युक्ती असली चार तीन दगड असले चार लाकडं असली की आपल्याला आपलं पोट भरता येण्याजोगं निश्चितपणे साहित्य शिजवता येऊ हो शकतं आपण ही डाळ आधी धुवून घेऊया गुरुजी जशी भाताला आपण बघितलं तांदळाला पॉलिश केलेलं असतं तसंच डाळीला दा डाळीलाही पॉलिश असतं डाळीलाही केमिकल्स काही वापरलेली असतात धूळ माती पीठ इतर सगळं त्याला लागलेलं असतं आपण सहनपणे दोन मोठी डाळ जर आपण अशी मोजून घेतली तर तेवढीच डाळ शिजवूया साधारणपणे तीन माणसं सा घरात असतील तर दोन ते तीन मोठी डाळी एका माणसाला एक मुठ डाळ हे प्रमाण साधारणपणे जर लक्षात घेतलं तरी घरात पाच माणसं असतील तर पाच मोठी धान्य तुम्हाला घेतलं पाहिजे आता पाच माणसांचं जेवण करताना पाच मोठी डाळी तुम्ही घेतल्यात पाच मोठी डाळ घेतलीत सहावा माणूस त्याच्यात सह संपून जातो hmm. म्हणजे त्याच्यासाठी वेगळी सहावी मूठ आता वेगळी शिजवली आता सहा माणसं आली आता सहावी मूठ कुठून घालणार एवढं करण्याची आवश्यकता नाही थोडंसं पाणी वाढवलं की डाळ मस्त वेगळी निघते आता ही आपण जी डाळ धुवायची आहे ही धुण्यासाठी हे जे पाणी वापरणार हे पाणी जरा भरपूर वापरायचं आणि डाळ धुताना मुरडायची नाही आहे ती नुसतीच अशी फिरवून घ्यायची आहे त्या डाळीवर देखील काही पोषक तत्व असतात ती आपल्याला घालवायची नाही ती जर घालवली तर डाळीचा पूर्ण फायदा कसा मिळणार तर मी ती अशी चुरडून चुरडून म्हणजे मी आता जी दाखवते पद्धत ही चुकीची पद्धत आहे ही अशी एवढी चुरडू नका ही एवढी चुरडली तर त्याच्यावरचं जे काही सत्व आहे जे सालीतनं लागलेलं आहे ते सुद्धा सगळं धुवून टाकलं जातं आहे त्यामुळे एवढी मुरडून मुरडून धुण्याची आवश्यकता नाही आहे अशी नुसती बुचकळून बुचकळून धुतलीत खळबळून धुतलीत तरी चालू शकेल आता हे जे धुतलेलं पाणी आहे हे एकदा धुतलेलं पाणी आपण गाळून टाकून देऊया अगदी त्याला जा जाळण चाळण बसवण्याची काही आवश्यकता नाही पुन्हा आपण तांदूळ धु ही डाळ जी डाळ आहे ही डाळ धुण्यासाठी पुन्हा थोडंसं पाणी घालूया आणि पुन्हा ही डाळ थोडीशी धुवून घेऊया ही डाळ धुतली किती स्वच्छ होते त्याच्यावर लागलेले जे काही इतर पदार्थ असतात हे सगळे निघून जातात हवेतले वातावरणामधले प्राण्यांची पिसं अंगावरची धूळ सगळं असतं त्याच्यामध्ये त्या सामान वाहणाऱ्याचे घामसुद्धा त्याच्यात आलेले असतात पोत्यावर लावलेला रंगसुद्धा त्याच्यात आलेला असतो सगळ्या गोष्टींचा थोडासा विचार करायचा त्यामुळे ही डाळ पाण्यातनं धुवून घ्यायची आता ही जी धुतलेली डाळ आहे ही एक तास आपल्याला भिजवून ठेवायची आता ही जी डाळ आहे ही आपण वाटीमध्ये काढून घेऊया ही डाळ आपली काढून घेतलेली आहे आणि ही जी डाळ आहे ही डाळ आपण थोड्या पाण्यामध्ये भिजवून ठेवूया छानपणे डाळीच्यावर एक बोट जरी पाणी आलं तरी चालतं ही डाळ व्यवस्थित भिजून राहील एक तासानंतर भिजलेली डाळ आहे ही पूर्ण वाटी भरून त्याच्यापेक्षा थोडंसं खाली या वाटीच्या तुलनेत विचार केला तर थोडीशी आता जेवढी पाण्याची लेवल आहे तेवढी ती एका तासाभरात फुगेल आता आपण ही डाळ शिजण्यासाठी घेणार आहोत ही डाळ आपण एक तास भिजवून घेतलेली आहे त्यामुळे ती थोडी फुगलेली आहे आता ही फुगलेली डाळ जी आहे ही आपण थेट या गरम पाण्यामध्ये हळवार होतायची आहे आता ही डाळ शिजताना पाणी किती लागणार आहे हे आपल्याला आधी अंदाज येत नाही जसं तांदळाचं आहे की त्याला पाणी साधारणपणे दुप्पट लागतं दुपटीपेक्षा जरा जास्त लागतं तसं डाळीला किती लागेल हे डाळीच्या प्रकारावर अवलंबून आहे त्यामुळे आपल्याला बाहेरनं अंदाज येणार नाही आहे की ही डाळ शिजायला पाणी किती लागणार आहे आपण अंदाजानंच पाणी घालूया आणि ही डाळ शिजवून घेऊया आता गॅस थोडासा मोठा करू पण अंदाज म्हणजे किती साधारण दुपटीपेक्षा जरा जास्तीच लागतं साधणपणे तीन पट पाण पाणी असं म्हटलं तरी चालेल आणि आपल्याला जे वरण तयार करायचं आहे ते अगदी घट्ट ठीक जाड वरण करायचंय ह्या डाळीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे ते प्रोटीन जी शाकाहारी मंडळी आहेत ह्या शाकाहारी मंडळींना प्रोटीनचे वांदे होतात असे आजचे तज्ज्ञ डायटिशियन म्हणतात आणि त्यामुळे ह्या प्रोटीनची पूर्णता करण्यासाठी सगळी द्विदल धान्य जी आहेत ही सगळी धान्य याच्यामध्ये वापरावी असं सांगितलेलं आहे तुरडाळ जी आहे ही थोडीशी पित्त वाढवणारी आहे चणा डाळ जी आहे ही सोळी पित्त वाढवणारी आहे ह्या डाळींच्या प्रकारामध्ये सगळ्यात श्रेष्ठ डाळ जी सांगितली ही ओडीत डाळ आहे पचायला सगळ्यात जड आणि पौष्टिकतेत सगळ्यात उंच ओडीत डाळ त्यामुळे ओडीत डाळ खाणारी मंडळी जी आहेत ही जर तुम्ही यांची अंगकाष्टी बघितलीत तर कशी असते बघा हे सगळे असे आडव्या आडव्या बांध्याचे असतात साधारणपणे दक्षिण भारतातली लोक ही उडीद डाळ जास्ती घेतात तो तो चेन्नई एक्सप्रेस पिक्चर बघितला असतो त्याच्यामधली जी सगळी मंडळी दाखवलेली आहेत ही अशी सगळी आडव्या बांधायची आणि अशी अशी धिपाड उंच अशी जी आहेत धष्टपृष्ट ही त्या उडदाचा परिणाम आहे त्यामुळे उडीद आणि तांदूळ यांचं कॉम्बिनेशन त्यांच्या जेवणात जास्त हे ते परिणाम आहेत पण आपल्याकडे उडीद डाळ ही पाहुणे आले तर घावणे किंवा पाहुणे आले तर आंबोळ्या एवढ्याच पुरती मर्यादित असते त्यामुळे कोकणात उडीद होतात उडदापासून तयार केलेले पदार्थ देखील कोकणात होतात मुंबई हा कोकणातलाच एक भाग आहे त्यामुळे इथे उडीद डाळ आणि तांदूळ हे यथेच्छ वापरले तरी चालतात काहीही प्रॉब्लेम पण डाळ कोणतीही असे म्हणजे तूरडाळ असो उडीद डाळ असो मुगडाळ असो कोणतीही डाळ असली तरी बनवण्याची पद्धत मात्र साधारणपणे हीच राहते आता तुम्ही त्याच्यात फ्लेवरसाठी इन्ग्रेडियंट्स जे वापरणार त्या पद्धतीत ते, पद्धती ते वरण तुमच्या तुम्हाला चव देणार वरण शिजवताना वरण करताना आमच्या पद्धतीत आम्ही जे काही घरी वरण आमच्या आईने शिकवलेलं आहे त्याच्यामध्ये नारळाचा रस पण आहे वाटलेली जिऱ्या जिऱ्याची पावडर पण आहे आणि मीठ आहे आणि हिंग हे एवढंच वरण खरं आयडियल वरण आहे म्हणजे आम्हाला जे शिकवलेलं परंतु मुंबईसारख्या शहरामध्ये नारळाचा रस घालतच नाहीत नुसतीच डाळ शिजवतात ती अशी घोटून घेतात आणि थोडंसं मीठ आणि हळद घातलं हिंग घातलं थोडासा की त्यांचं वरण पूर्ण होतं परंतु हे वरण थोडंसं चवीला कमी प्रतीचं राहतं अस्सल कोकणी पद्धतीत अस्सल मालवणी पद्धतीचा जर विचार केला तर त्या पद्धतीमध्ये तुम्हाला तिथे नारळाचा रस अत्यंत आवश्यक आहे त्याला घट्टपणा येण्यासाठी थी, थिकपणा येण्यासाठी किंवा ये त्याच्यातनं प्रोटीनची पूर्णता करण्यासाठी प्रोटीनबरोबर कॅलरीज देण्यासाठी आपल्याला नारळाचा रसही त्याच्यात घालायचा आहे आपण जसं भाताच्या बाबतीत पाहिजे की भात हा आपण कुकरमध्ये न शिजवता असा उघड्या भांड्यामध्ये शिजवावं तसंच तोच नियम सगळे अन्न पदार्थ हे उघड्यावर शिजवावेत हवेशी संपर्कात असावेत आयुर्वेदातलं एक सूत्र असं सांगितलं आहे की सगळी धान्य जी आहेत किंवा पाणी जे आहे हे सूर्यंदू पवनम अदृष्टम असं असताना म्हणजे काय सूर्य इंदू इंदू म्हणजे चंद्र आणि पवन पवन म्हणजे वारा सूर्य चंद्र आणि वारा यांनी न बघितलेलं पाणी पिऊच नये असं आयुर्वेद सांगतो सूर्येंदू पवनम अदृष्टम ह्यांनी तिघांनी न बघितलेलं पाणी पिऊच नये शास्त्रकारांनी जे सांगितलं त्याची एक वेगळी थीम होती त्यांनी मूळ तत्त्व सांगितलं मूळ सूत्र सांगितलं आजच्या काळात हे सूत्र समजा अप्लाय करायचं झालं तर आज आमच्या घरामध्ये जो फ्रीज आहे आणून ठेवलेला ह्या फ्रीजमध्ये सूर्याचा प्रकाश जातो का नाही जात चंद्राचा प्रकाश आज जातो का नाही जात वारा आज जातो का नाही जात म्हणजे फ्रीजमधले सगळे पदार्थ जे आहेत हे सूर्यंदुपवनम अदृष्टम झाले म्हणजे त्यामध्ये जे काही सूर्याचा प्रभाव पडणारा चंद्राचा प्रभाव पडणारा वायूचा प्रभाव पडणारा तो पडतच नाही आहे आणि त्यामुळे त्यात त्यातले अन्नपदार्थ निकृष्ट दर्जाचे सांगितलेले आहेत आजच्या बाजारपेठेमध्ये अनेक खाद्यपदार्थ आपल्याला असे मिळतात की जे हवाबंद खाद्यपदार्थ आहेत फूड पॅक्ड फूड आहे टीन फूड आहे म्हणजे रसगुल्ले आहेत ते डब्यामध्ये बंद आहेत आंबरस आहे डब्यामध्ये बंद आहे किंवा आणखीन काही मिठाई आहेत हवा बंद आहेत किंवा सगळे वेफर्सचे सगळे प्रकार आहेत हे एकदम सील्ड आहेत सूर्य पवनम अदृष्टम याच पद्धतीत तयार झालेले आहेत असे अन्नपदार्थ खावेत ज्याच्यावर सूर्याचा प्रकाश किंवा चंद्राचा प्रकाश किंवा वारा यांनी स्पर्श केलेला आहे अशा अन्नपदार्थाला असंच घ्यावं गुरुजी मला एक प्रश्न इथे असा विचारायचा आहे की आपण आता पितळेच्या कलही केलेल्या भांड्यामध्ये ही डाळ शिजवतो आहे हीच पद्धत उत्कृष्ट आहे का इतर कोणतं भांड वापरायला हवं आपण ज्या पद्धतीचं आपल्याला जेवण बनवायचं असेल त्या पद्धतीचं भांडं आपण जर वापरलं तर त्याचा फायदा जास्ती आहे सगळ्या डाळी ज्या शिजवायच्या आहेत ह्या तुम्ही तांब्याच्या किंवा पितळीच्या कलही के केलेल्या भांड्यात जर शिजवल्यात तर त्याचा फायदा जास्ती आहे ही जी कलही आहे ह्या कलहीसाठी कथील वापरलं जातं जा हा जो कथिल नावाचा झा धातू आहे हा धातू आयुर्वेदामध्ये मधुमेहासाठी अत्यंत उत्तम सांगितलेला आहे म्हणजे आता जी डाळ शिजते ही डाळ शिजत असताना त्या पातेल्याला आतल्या बाजूला जो कथिलाचा एक बार एक लेअर आहे हा कथिलाचा लेअरसुद्धा काही अंशी या डाळीमध्ये उतरलेला आहे आता ही डाळ जेव्हा मी खाईन तेव्हा माझ्याही पोटात तो कथिलाचा अंश जाईल आणि कथिल हे जर औषध असेल तर तेही औषध माझ्या पोटात जाईल आणि त्यामुळे मला मधुमेह होण्याच्या संदर्भातले जे काही आजाराची सुरुवात झालेली असेल ती या कथिलाने आपोआप नाहीशी होईल तुमच्या लक्षात येते का बघा की पूर्वीची जी काही भांडी होती या पद्धतीची जी भांडी होती ह्या सगळ्या भांड्यातनं आम्हाला जी काही पोषण मूल्य पाहिजे होती ती सगळी आपोआप आप तयार होऊन मिळत होती बरोबर परंतु ही भांडी सगळी आम्ही आज मोडीत विकून टाकली वापरता येत नाहीत कलईवाले नाहीत म्हणून आम्ही सोडून दिलं आणि आम्ही नको ते स्टील घरात आणलं स्टील अगदीच वाईट आहे असं नाही त्या हिंडालियम आणि अॅल्युमिनियमपेक्षा नक्की स्टील चांगली कि नॉनस्टिक किंवा नॉन्स्टिकपेक्षा स्टील चांगलं आहे हे नॉनस्टिकमध्ये आणखीन गडबड असते नॉनस्टिकची जी जी भांडी आहेत त्याच्यावर जे एक थर जो असतो एक कोटिंग जे असतं एक विशिष्ट केमिकल असतं हा जर टेफलॉनचं जे कोटिंग आहे हे जर जर खरडलं गेलं लग। आता त्यातलं काही कोटिंग असतात त्याला तुम्ही धातूचं पात्र वापरून चालत नाही जी उलतनी असतात ती जर तुम्ही वापरली तर ते सगळं कोटिंगवरचं निघूनच लाकडाचे स्पॅच्युला लागतात त्यांना मग हे जे काही तुम्ही खरवडून काढताय ती वरचं कोटिंग आणि तो जर अंश पोटात गेला तर तो जास्ती घातक आहे पण hmm. त्यानंतर जेव्हा तुम्ही वारंवार ही भांडी वापरताय तेव्हा वरचं जे कोटिंग असतं हे देखील तुमच्या अन्नात मिसळतं आणि ते पोटात जाऊन काही घातक आजार मी रोग सांगितला तर तुम्हाला भीती वाटेल कदाचित पण कॅन्सरसारखे आजार देखील या टेफलॉन पोटात गेल्यामुळे होणारे हे दुष्परिणाम आहेत ह्यापासून सावध राहणं आवश्यक आहे ही डाळ शिजत असताना ती लवकर शिजावी यासाठी त्याच्यामध्ये थोडंसं जर तेल घातलं तर ती डाळ लवकर शिजते बरं किंवा आणखीन एक पद्धत मला कळलेली अशी की आपण नारळाची करवंटी नारळ खरवडतो आणि ती करवंटी असते ही टाकून देतो ह्या करवंटीचा एवढासा तुकडा जर आपण त्या डाळीत टाकला तर ती डाळ त्या करवंटीला पचवण्यासाठी ती आणखीन अग्नि त्याला लागतो आणि त्या करवंटीला तुकडा पचवण्यासाठी जे पाणी तिथे वापरलं जाणार आहे त्याच्यात डाळ पटकन शिजते हो त्यामुळे करवंटीचा एवढासा तुकडा जर त्याच्यात ठेवला पण आठवणी तो काढून ठेवायचा आहे बाजूला नाहीतर पाहुण्याच्या घशाला तो लागेल आणखीन काय त्यामुळे तो जो करवंटीचा तुकडा आत टाकला आहे तो, तो बाजूला काढून ठेवावा आणि मग ती डाळ शिजलेली डाळ वरण बनवण्यासाठी घ्यायची आहे आता ही जी डाळ आहे ह्याच्यात आपण आत्ताच घालून ठेवू ना एक चमचाभर तेल घालून ठेवू आता हे जे तेल घातलं आहे त्याच्यावर तुम्ही मीठ घातलं तरी चालेल डाळ शिजतानाच मीठ घातलं तर ती पटकन शिजते बरं त्यामुळे थोडंसं मीठ आत्ता घालूया आणि थोडंसं नंतर आपल्याला घट्टपणा जेवढा आवश्यक आहे तेवढं बघून नंतर घालू थोडीशी हळद देखील आपण त्यात घालू आणि हळद आपण जी घालणार तीसुद्धा सेंद्रिय पद्धतीची जर हळद असेल तर ते आणखीन चांगलं आपण त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालू ही सेंद्रिय पद्धतीची हळद आहे ह्या हळदीमुळे रंग चांगला येतो सेंद्रिय पद्धतीची हळद वापरताना एक काळजी जरूर घेतली पाहिजे की ती हळद अगदी कमी घालायची बरं जिथे बाजारी हळद तुम्हाला एक चमचा वापरायची असते तिथे ही सेंद्रिय पद्धतीची हळद तुम्हाला पाव चमचा पुरते हां आणि ही पाव चमचा हळद जी आहे ही तुम्हाला त्याला फ्लेवर पण देते रंग पण देते आणि औषधी गुण पण देते बरोबर आता ही डाळ इतकी छान शिजते त्याच्यातली हळद आहे ह्या हळदीचा वास बाहेर यायला लागला आहे आता हा वास काय फक्त तुम्ही आणि मीस घेतोय का ह्या खोलीमध्ये पसरला आहे ह्या खोलीच्या बाहेर पण गेला आहे बाहेरच्या माणसांना सुद्धा कळतंय की आतमध्ये काहीतरी खमंग वासाचं तयार होतं हा जो वास आहे हा वास आपली भूक वाढवणारा असतो त्यामुळे जे जेवण करायचं हे उत्तम वासाचं पण झालं पाहिजे आता, आता ही डाळ चांगली शिजलेली आहे ती चांगली घट्ट पण झालेली आहे आता ह्याला छान रगडून घ्यायचं घोटून घ्यायचं काही ठिकाणी रवीने सुद्धा ही घुसळून घेतात हं ही रवीने घुसळून घेतली किंवा अशीच ह्या पळीने जरी रगडून घेतली तरी ती छान एकजीव होते ही जेवढी घोटली जाईल तेवढी त्याची चव वाढत जाते बं पंजाबमध्ये एक डाळ तयार केली जाते आणि ही डाळ जी असते ही आणखीनच त्याची चव तर फार वेगळीच असते प्रत्येक देशाच्या प्रत्येक राज्याच्या परंपरा वेगळ्या आहेत ह्या डाळ तयार करण्याच्या ही जी डाळ आहे पण जरा याच्यात पाणी घालूया म्हणजे ती व्यवस्थित वाढता येईल आता ही डाळ छानपैकी शिजलेली आहे ही सगळी एकजीव झालेली डाळ आहे आणि डाळ भातावर वाढल्यानंतर त्यातलं पाणी फटकून बाहेर निघताना नाही पु ल देशपांडे यांनी खूप छान वर्णन केलं आहे त्यांनी अन्नपदार्थांचं इतकं छान वर्णन केलं आहे एका कादंबरीमध्ये मी वाचलं आणि जवळजवळ एक दीड दोन पानांचं वर्णन आहे पान वाढलेल्या पानात प्रत्येक पदार्थ त्यांना जे दिसत आहेत हे पुलंच्या दृष्टीने त्यांनी बघितलेलं आहे त्याच्यात त्यांनी त्या ते वरना वर्णाचं वर्णन केलेलं आहे की डाळीशी फारकत घेतलेलं डाळीतलं पाणी हे भातापासून अलग होत वाहत जातंय अशा <laughs> पद्धतीने त्याने वर्णन केलेलं आहे हे असं वाहत जाणारं पाणी नको आहे <laughs> डाळ जी पाहिजे <laughs> ही घट्ट <गट> पाहिजे <laughs> त्याच्यातली प्रोटीन्स आपल्याला जी मिळाली पाहिजेत <laughs> यासाठी ही डाळ जरा घट्टच पाहिजे <laughs> ही पातळ पाणीदार पाणी रस्म तर बिलकुल नाही आपल्याला <laughs> महाराष्ट्रीयन पद्धतीची डाळ <laughs> ही आता डाळ पूर्ण शिजलेली आहे आपण हा गॅस थोडासा बारीक करूया आता ह्याच्यात आपल्याला मीठ घालायचं आहे आपण मगाशी मीठ घातलं आहे तेवढं या डाळीला पुरणारं आहे त्याच्या वासावरनं देखील आपल्याला कळतं की त्याच्यात मीठ आहे की नाही चांगलं बरोबर आहे की नाही हे मला आईने शिकवलं की एखाद्या पदार्थामध्ये मीठ घातलंय की नाही हे नुसत्या वासावरनं देखील समजलं पाहिजे मीठ न घातलेलं ला अळणी लागतं पण ते खाल्ल्यानंतर परंतु त्याची चव जी आहे ही चव तुम्हाला वास घेऊन सुद्धा समजली पाहिजे म्हणजे तुमची जीभ तुमच्या नाकात आणायची तुमचं जीभ तुमच्या कानात आणायची आपण हे सगळे पदार्थ जे खातो ना त्याच्यात पंच ज्ञानेंद्रियांच्या अनुभूती आपण घेतो शब्द स्पर्श रूप रस गंध म्हणजेच नाक कान डोळा त्वचा जीभ हे सगळे अवयव जे आहेत ह्या अवयवाने आपण जेवत असतो केवळ जिभेनेच जेवतो असं कुठे आहे आता आपण याच्यात थोडा हिंग घालू हा हिंग घातल्यानंतर त्याचा खमंगपणा आणखीन छान बाहेर पडणार आहे जास्ती हिंग नको हा खडा हिंग होता हा बारीक करून घेतलेला हिंग आहे ही थोडीशी हळद घातली आता आणखीन त्याची चव वाढण्यासाठी किंवा आणखीन ते थोडं दाट होण्यासाठी आपण नारळाचा रस त्याच्यात घालणार हा नारळ जो वाटलेला आहे नारळ आपण नेहमीसारखाच वाटून घेतला आहे आणि हा वाटलेला नारळ त्याच्यामध्ये पिळून घालायचा त्यासाठी आपण गाळण्याचा वापर करणार हे डायरेक्ट तुम्ही ओतलं तरी चालेल तेव्हा वाटीत दोतून रस काढून घेतला तरी चालेल मला अंदाज आहे थोडासा छानपणे मुडभर नारळ हा वाटलेला जो असतो हा हा पाण्यात मिक्सरला लावून घेतलेला आहे ह्याच्यातलं जे पाणी आज जात आहे तो, जा तो प्युअर नारळाचा रस आहे त्यामुळे हा नारळाचा रस इतका घट्ट वरण तयार करतो आणि त्याचा चव इतकी छान येते त्यामुळे हा आपला नारळ याच्यात घालून झालेला आहे जे आपण छान ठेवूया हे पूर्णपणे वेगळं आहे नॉर्मली पाण्यामध्येच डाळ शिजवली जाते नारळाचं हे पाणी जे नारळाचं रस त्याच्यामध्ये घालण्याचे हे नवीन आहे नारळ हा औषधी आहे ना आपण हा जो मेन्यू तयार करतोय हा नुसत्या चवीसाठी नाही एवढ्या लक्षात घेऊया ह्याच्यातली आयुर्वेदातली जी मूल्य आहे ह्याच्यातली औषधी मूल्य जी आहे हे आपल्याला जास्तीत जास्त कशी मिळवता येतील यासाठी तर आपण हे सगळे प्रकार करतो पण अशा प्रकारे बनवलेली डाळ रोज खायला प्रकार हो रोज खाली नारळाचं अगदी अगदी आणि आपण आता गॅस बंदच करून टाकणार आहोत कारण ती डाळ पूर्ण शिजलेली आहे नारळाचा रस घातलेला आहे त्याचा टेम्परेचर आता आणखी बिघडायला द्यायचं नाही आता ही डाळ

डाल, आपन, बाउल मदे, छांग घट है। डाल खाली ही शिजलेली डाळ आपण बाऊलमध्ये काढून घेणार हे छान घट्ट वरण तयार झालेलं आहे ही डाळ ढवळत राहिली पाहिजे खाली कुठेही लागता नाही आता ही जी डाळ तयार झालेली आहे ही एकदम घट्ट दाट तयार झालेली आहे आता ह्या डाळीला आणखीन काय पाहिजे फोडणी घातली तरी चालेल नाही घातली तरी चालेल ही जी डाळ आहे ही डाळ अत्यंत अतिशय टेस्टी डाळ आपण चव सुद्धा आहे चव सुद्धा आहे मीठ आहे आणि हिंग आहे दोन्ही फ्लेवर आहेत वाटलंच तर तूप घालावं हे तूप कधी घालायचं भातावर घातल्यानंतर वरणावर घातलं तरी चालतं परंतु आपण आता इथे नुसतं तूप भात आपण आधीच दाखवलं आहे त्यामुळे भातावर वरण आहे आणि वरणावर हे तूप आहे आणि तुपावर लिंबू आहे आणि त्याच्यावर थोडंसं आणखीन मीठ जे भातात घातलेलं नव्हतं म्हणून त्याच्यावरनं घालून घेतलं की एक अस्सल डिश तयार होते जी तुमची डेली रिक्वायरमेंट पूर्ण करते एक पोटही भरतं आणि दुसरं मनही भरतं प्रेमाने वाढणारं म्हणजे स्नेहपूर्ण जर जेवण असेल तर त्याच्यातल्या स्नेहाची काळजी करू नका स्नेह म्हणजे तेल आणि स्नेह म्हणजे प्रेम <laughs> मस्त खायचं मस्त जेवायचं बिनधास्त राहायचं आणि बिनधास्त खायचं खाताना भीती बाळगू नये आणि खाल्ल्यानंतर काय खाल्लं हे आठवत बसू नये ते कॅलरीज आणि ते प्रोटीन्स अजिबात विचार करू नका कारण प्रत्येक पदार्थातल्या कॅलरीज आणि प्रोटीन्स आपण मोजू शकत नाही आणि मला डेली किती कॅलरीज आणि ते चार्ट आपण बघतो आणि सगळं करतो हे सगळे पाश्चिमात तयार केलेले चार्ट्स आहेत त्यांच्या डेली रिक्वायरमेंट्सप्रमाणे त्यांनी केलेले चार्ट्स आहेत हे भारतीय कठिबंधामध्ये हे चार्ट्स उपयोगाचे नाही आहेत आपल्यासाठी काय तर छान वाढलेलं जेवण ताट जे आहे हे ताट अ अस्सल भारतीय पद्धतीने अस्सल महाराष्ट्रीय पद्धतीने जे ताट वाढलेलं असेल हे ताट आदर्श ताट असेल त्यामुळे हे जे वरण आहे हे वरण मुलांना रोज द्या मुलांना वरण खूप आवडतं काय तो मुलगा फक्त वरण भात जेवून असतो वरण भातामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये ताकद देण्याची क्षमता आहे बुद्धी पण वाढते डॉक्टर हवी सरदेशमुख नावाचे डॉक्टर आपल्याकडे जुने ज्येष्ठ डॉक्टर होते ते आणि त्यांचं त्यांनी एका व्याख्यानामध्ये सांगितलेलं मला आठवतंय आयुर्वेदाची एक कॉन्फरन्स होती त्या कॉन्फरन्समध्ये त्यांचं एक व्याख्यान झाले त्याच्यात त्यांनी ह्या वर्णाचं महत्त्व सांगितलेलं जो भात आहे त्याच्यावर वाढलेलं वरण आणि लिंबू आणि मीठ आणि तूप हे कॉम्बिनेशन जे आहे हे शरीरातलं रक्त वाढवायला मदत करतं तुम्ही थेट ॲनालिसिस केलं या वर्णाचं ह्याने रक्त वाढणार आहे का प्रत्यक्ष बघितलं तर रक्त वाढत नाही भाताने थेट रक्त वाढणार आहे का नाही मिठाने रक्त वाढणारे का नाही लिंबाच्या रसाने रक्त वाढणारे का नाही तुपाने रक्त वाढणारे का नाही पण ह्या कॉम्बिनेशनमधनं निश्चितपणे रक्त वाढणार सर्वांचं एकत्र आहे हा, हा सगळ्यांचा प्रत्येक पदार्थ एकमेकांशी जेव्हा संयोग पावतो तेव्हा त्याच्यातनं आणखीन तिसरा पदार्थ तयार तयार होतो जो शरीराला आवश्यक आहे म्हणून ही कॉम्बिनेशन्स जी आमच्या पूर्वजांनी तयार करून दिलेली आहेत अत्यंत महत्त्वाची आहेत ही याच पद्धतीने घेतली गेली पाहिजेत तर ह्या जेवणातला पूर्ण आनंद खरा आनंद आपल्याला मिळतो तर हे वरण आपलं तयार आहे हे वरण फक्त किती घट्ट आहे हे दाखवूया एवढं घट्ट वरण जर एवढं घट्ट वरण घशाखाली उतरतच नसेल तर घाला ना नारळाचं रस आणखीन जास्ती कुठे बिघडलं नाहीतर तूप घाला पातळच तर करायचं आहे ना पाणी घातलं तरी चालतं नाहीतर भाताची पेज आहेच ती याच्या ढकलली तरी चालते भाताची उरलेली पेज जी आहे ती आमटीतसुद्धा चालते हो आणि हीच भाताची पेज भाकरीचं पीठ किंवा चपातीचं पीठ भिजवायला वापरता येणार नाही येणार युक्ती पाहिजे फक्त आता हे वरण आपण जो मागचा भात केलेला त्या भातावर घालून बघूया ही भाताची मूद त्यावर घातलेलं हे छान वरण आणि त्याच्यावर ही लिंबाची फोड अशी नुसती पिळली तरीसुद्धा खूप छान रस तयार होतो ह्याच्यावर तूप घालावं हा 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 याला म्हणतात जाणीजे यज्ञकर्म आजचा पूरक विचार मुलांना तुमच्या घरातली सगळी धान्य एकदा नीट दाखवून घ्या त्यांच्याकडनं ती ओळखतात की नाही ह्याची एकदा परीक्षा घ्या जे आपण आजच्या भागात बघितलं डाळींचे पाच प्रकार नाही सहा आठ दहा सुद्धा प्रकार आपल्याला मिळू शकतात वेगवेगळी धान्य कडधान्य स्वरूपात मिळतात ती अख्खी धान्य आणि त्याच्या डाळी यांचे प्रकार त्याला ओळखता येतात की नाही हे शिकवा त्यांच्याकडनं उत्सुकता निर्माण करून घ्या की मला आणखीन जाणून घ्यायचं आहे आणखीन जाणून घ्यायचं आहे जा। ह्याला म्हणतात चिंतन आणि मनन जे आजच्या नवीन पिढीकडनं कमी होत चाललं आहे आई आणि मुलगा आई आणि मुलगी यांच्यातलं बॉन्डिंग वाढण्यासाठी प्रेमानं त्यांना शिकवत जा मुलं शिकायला तयार आहेत